नमस्कार, कसे आहात? तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग्स घेऊन आलो आहे. तर आजचा ब्लॉगसुद्धा खास असणार आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आता शेतीची कामं चालू झालेली आहेत, म्हणजेच अर्थात लावणी. आणि लावणी म्हटल्यानंतर गावाकडे ही लावणी आजूबाजूला शेती असतेच. आणि आता आपल्याला आज आमच्या काकींकडे आलो आहे सर्वे गावामध्ये. मागे बघू शकता, सर्वे गाव आहे, जुनं मंदिर आहे इथे. आणि इथे आपण भात लावणीसाठी आलो आहे. आणि सांगायचं ना तर बरेच वर्षानंतर भात लावणीचा योगायोग आला आहे, कारण बरेच वर्ष शेतीपासून लांब होतो. म्हणजे शेती करायची खूप आवड आहे, पण आमच्याकडे शेती खूप विरळ आहे. पण सर्व्या गावामध्ये शेती प्रचंड प्रमाणात आहे. इकडे भरपूर जणांच्या जागा आहेत आणि शेती ही जास्त करून केली जाते. तर आज आपण भात लावणीसाठी जाणार आहोत. तर आमच्याकडची पद्धत कशी आहे तर तुम्हाला सुद्धा इथे नक्कीच पाहायला मिळेल. तर आम्ही जातो आता शेताकडे, जिथे काकींची शेती आहे ते तिकडे चाललेलो आहोत. तर आता जी पायवाट आहे त्या पायवाटेने आम्ही जाणार आहोत. तर बघूया, चला पुढे. तर आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत अस्मिता वहिनी सुद्धा जॉईन झालेले आहेत. तर आता चल चल म्हणत आहेत, त्यांना घाई लागलेली आहे. ॲक्च्युली त्यांना जेवणाची भूक लागलेली आहे. तर आमच्याकडे जेव्हा शेतावरची कामं असतात, शेती कामं असतात, त्यावेळी जेवणाला आमच्याकडे मोठला म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणत असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. हो, आणि आता जाता जाताना आम्हाला गाठी भेटी होतच असेल त्या प्रकारे. हो, म्हणूनच आले शिकायला हवं ना. तर आम्ही शेताकडे चाललेलो आहोत. जेवण जे येणार आहे ना ते मागून येणार आहे. आम्ही पुढे चाललोय. बरीचशी माणसं पुढे भात लावणीसाठी गेलेली आहेत आणि आता आम्ही मागून चाललोय. तर आमच्यासोबत अस्मिता बहिणी आहेत, तर त्यांना चालायचा कंटाळा आलेला आहे. एवढा काळा चालायचा कंटाळा आला की आता ते म्हणाले गाडीवर चल, तर ते लगेच म्हणतील हा येतो आम्ही गाडीवर. तर बघूया आत काय मजा आहे. तर आता जी आता आम्ही ज्या वाटेने चाललेलो ती पायवाटसुद्धा बघा. सुरुवातीला काँक्रीटचा रस्ता आहे ह्या गावकीने त्यावेळी बांधलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला साधी जमिनीची वाट म्हणजे पायवाट ज्याला म्हणतो त्या वाटेने आपल्याला ते शेताकडे जायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये बांधलेली विहीर आहे आणि विहिरीचं पाणी बघा, जवळजवळ जमिनीच्या लेवलने पाणी. आणि एक वैशिष्ट्य असतं, जी विहीर असते ना त्या ठिकाणी कधी विहीर तुडुंब भरत नाही, म्हणजे पूर्णपणे त्या विहिरीचं पाणी काठाच्या वरून बाहेर वाहत नाही. तर ती विहिरीचं पाणी जमिनी लगतच तेवढंच पाणी बॅलन्स राहतं. तर ही पण विहीर बघू शकता तुम्ही. हां हां, नमस्कार. तर ते शेतावर चाललं आहे, विहिरीची माहिती सांगते. तर असा हा रस्ता आहे. हळूहळू पाय जपून जपून टाका. त्याने कंटाळलं त्याच्यामध्ये, हे वाटत त्यांना आता तिथे शेतावरती जाऊन तरतरी येईल. हा तरतरी येणार एवढे तुम्हाला. तर मंगल काकी नवीन घ्यायचं आहे, कॅप्चर करायचं आहे. हो, आणि आपण बघू शकता पुढे तर कोण आहे. माझा छोटासा मित्र ऋषभ, ज्याला क्रिकेटची आऊस आहे आणि आज आपण बघतोय त्याला तेवढीच छोट्या प्राण्यांची, कुत्र्यांची जो आऊस आहे. त्याचे दोन छोटे छोटे कुत्रे आहेत, एक ब्लॅक कलरचा आणि एक ब्राऊन कलरचा आहे. तर ऋषभ कुठे गेला होतास? शेतावर गेला होता तो, शेतावर कुत्रे घेऊन गेला होता. आणि कुत्रे बघू शकता आपण. तर यांना चांगलं ट्रेनिंग दिली जाते. हे कुत्रे मोस्टली आपण लहान असताना त्याने पाळले होते, आता बघू शकता किती मोठे झालेले. तर ऋषभ आपण त्याला थोडीशी तुझी मुलाखत घेतली आणि ते सपकाळ कुठे गेले? सपकाळची मुलाखत घेऊया. आपल्याला जाता जाता एक छोटासा पूल लागतो, ओढा लागतोय. आणि बघू शकता यांच्या दोन्ही हात पुरतील एवढी गॅप आहे. आणि यांचा विचार चाललाय, बघू की काय, उतरू की काय. पण नाही, पाणी जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात उतरणार नाही. सर्वे गावची नदी बघा ना. येस, ही बघू शकता सर्वेची नदी दोन्ही साइडला. आता पाहायला गेला तर पाण्याचा फ्लो कमी आहे, पण जेव्हा खूप पाऊस पडतो ना तेव्हा पाणी खूप जवळजवळ ह्या ब्रिजच्या लगत पाणी वाहत असतो. तर आज पाण्याची लेवल कमी आहे, कारण दोन ते दिवस पाणी जरा कमी आहे पाऊस कमी पडल्यामुळे. तर आपल्याला इथे एक जंगली कलाकृती बघायला मिळणार आहे. आले आले आले, नॅचरल फुगे, नॅचरल बबल्स. पुन्हा एकदा पुन्हा एकदा
सुटला सुटला त्याला अलगच सोडा लागतं आपण तुटला तुटला होता तरी सुद्धा छोटे छोटे बबल्स आले होते. येस येस बघू बघितलं का या आपल्याकडचं गावठी पद्धतीचं ओके लोक विकत घेऊन ते त्याच्यामध्ये शॅम्पूज वगैरे किंवा ते लिक्विड ऍड करून जसं विकायला असतं तसं तुम्ही इथे आल्यानंतर नॅचरल आपल्याला फुगे पाहिजे असेल लहान मुलांचं मनोरंजन करायचं असेल तर आपल्याकडे हे झाडं आहेत. तुम्हाला माहिती असेल याचं नाव काय आहे मला माहीत नाही आहे पण लहानापासून ही झाडं माहीत आहेत परिचयाची आहेत. शाळेत जाताना आम्ही हे खेळ करायचो. हां एरंड एरंड म्हणतात त्या एरंड सारखा काहीतरी प्रकार आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. तर बरीचशी झाडं आपण बघू शकतो आजूबाजूला आहेत आणि रस्ता अजून आपण बघतोय संपलेला नाही आहे जो शेताकडे जातो तो आणि आपण बघतोय की हा रस्ता किती अरुंद होत. तर दोन्ही साईडला झाडं आहेत आणि ग्रीनरी जास्त असल्यामुळे आणि पाऊस जास्त असल्यामुळे झाडं ही भरपूर प्रमाणात रस्त्याच्या बाजूला त्या फांद्या घेत असतात. तर बघू शकतो आपण रस्ता छोटा झालेला आहे. ॲक्च्युली नंतर मग पाऊस गेल्यानंतर जी आहे ती साईडची कटिंग केली जाते कुंपणाच्या बाजूची आणि मग रस्ता पहिला जसा आहे तसा पुन्हा मग दिसतो. नदीतलं जे पाणी आहे ना ते डिवाइड झालेलं आहे. ऍक्च्युली मोठी नदी पुढून प्रवाह आहे पण हिचा काही भाग इकडून प्रवाह चालू झालेला आहे. बघू शकता तर आपल्याला पाण्यातून जावं लागेल. खबर पाण्यातून आहे पाय ओले करावे लागतील याची काळजी घ्यावी पडू नका. मस्त वाटते काय जरा कर परत असं पाणी बिणी उडव परत. ओके अजून शेतात एंट्री करा टाइम आहे पण चला सर चला चला आपण मगासपासून चालतोच आहोत. शेत काही येई ना रस्ता काही संपे ना. ट्रॅक्टर आहे का मला पण पण हा चल सरळ बघू शकता एकदम ग्रीन शेड्स ऑफ ग्रीन आहे इथे. डाव्या बाजूला कृपया डाव्या बाजूस वळा. हा तुमचा गेट उघडत आहेत आणि आई वाट का बंद करायला लागते माहितीये का. तर इथे सार्वजनिक शेती आहे आणि आणि ढोर वगैरे आतमध्ये जाऊ नये म्हणजे गुरं म्हणतो आपण त्या आतमध्ये जाऊ नये म्हणून जेव्हा आपण आपल्या शेतातली कामं करायची असतील तर हे बंद करून यायचं. तर तुम्हाला पण ते सांगतो बंद करून या म्हणजे ज्याचा त्याचा दरवाजा ज्यानी त्यानी बंद करा. शेती झालेली आहे हे बघतो बाकी आणि आजच्या दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. तिकडे बघू शकतो आपण बरीचशी माणसं शेतावर आलेली आहेत कामाला आणि सकाळपासून शेत लावण्याची कामं करतात. जागा आहे ना चप्पल काढायला लागतील आपल्याला. माझी चप्पल घसरते आपली वाट बघत आहेत. तिकडे लहान हातामध्ये मुडी घेतलेली आहे. इकडे काकी आहे हे इकडे अस्मिता वहिनीच्या आई आहे तिकडे ते हात करत आहे सलाम वालेकुम. हा पकडशील जरासा हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. हा सावनीसाठी पहिला आहे.
येस, कारण की मी मुंबईची असल्यामुळे शेती वगैरे हा प्रकार नाही. आता पाय कुठे ठेवू? कुठेतरी टाक पण नको दगडे खाली. पाऊस आलेला आहे आणि या पावसामध्ये आपण आनंद घेत आहोत. छत्री कुठे आहे? छत्री आहे. व्यवस्था करावी. आणि आपण म्हणतात जेव्हा आपण भात उपटतो एकत्र गोळा करून जी मूठ बांधतो म्हणजे जी गाठ बांधतो त्याला इकडे मूठ म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला सांगा. चप्पल घाल. माझे पाय घसरतात. काय हो मग येते मी शिकायला. अरे मी आत्ताच छत्री बंद केली आणि पुन्हा जोराचा पाऊस आलेला आहे. हो एकच मिनिट. तर हे सुद्धा ट्राय करतायत की कशा प्रकारे बघू शकतो तुम्ही. त्यांनी सुद्धा थोडा एक्सपिरियन्स घेतला आहे तर कसं वाटतं बघू शकते. जेव्हा आपण भात शेती किंवा कुठल्याही प्रकारची शेती करतो तर लावणीच्या आधी थोडी मशागत करायला लागते. तर हे छोटा एक मिनी ट्रॅक्टर आहे. तर त्याच्या सहाय्याने काम चालू आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? जेवढं आपण वाटतंय ना म्हणजे की सहज आपल्याला असं वाटतं ही शेतावरची जी मशीन आहे ट्रॅक्टर जे आपण म्हणतो खास करून शेत लावणीसाठी वापरली जाते. आता आपल्याला बाहेर वाटतं की खूप इझी आहे पण जेव्हा शेतात उतरतो आणि आपण जेव्हा ते हातात करतो वर्किंगसाठी तेव्हा खरोखर ती कठीण आहे. तर आपण म्हणतो की ट्रॅक्टरनी कामं लवकर होतात. ॲक्च्युली आता ही हात मशीन आहे म्हणजे आपण स्वतः मशीनसोबत चालायचं. आता ट्रॅक्टरवर सुद्धा कामं होतात ते फक्त ट्रॅक्टरमध्ये बसायचं आणि मग मागे जो क्रेन जो असतो काट्यावाला तो लावून ट्रॅक्टरनेसुद्धा शेत नांगरता येतो. पण हे याच्यामध्ये खूप मेहनत आहे. त्याचा प्रत्यक्ष मला आज अनुभवायला मिळाली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर बॉडी मसाज जर करायची असेल ना किंवा पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन वाढवायचं असेल तर या मशीनवर नक्कीच काम करायला जावं. पूर्णपणे शरीर हालतो. आपल्याला पाहायला मिळते की आता भात लावणीचं म्हणजे आता उपटण्याचं काम चालू आहे. म्हणजे जे आपण लावलेले राब आहेत ते आता व्यवस्थित प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि एवढी लेवल झाली ना याच्यापेक्षा जास्त पण असते. आणि मग आपण एक विशिष्ट प्रमाणात त्यांची उंची झाली की आपण ते काढून मग पुन्हा ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लावून त्याला भात लावणी असं म्हणतो. तर आता ते उखडण्याचं काम चालू आहे. आपण बघू शकता तुमच्याकडे पण साधारण रत्नागिरी पट्ट्यामध्ये खेडपट्ट्यामध्ये अशीच पद्धत असते की बराचसा तो भात जो आहे एकत्रित करून त्याची बघा अशा पद्धतीने मूठ बांधली जाते. आपण बघतो या काकी मूठ बांधतात. ही बघा अशी पद्धत आहे. साधी सोपी पद्धत आहे. दोन तीन वेटवळ्या मारायची आणि गाठ बांधायची. पण ती गाठ बांधणंसुद्धा एक विशेष कला आहे. त्याच्यामध्ये ती अंगठा ठेवायचा आणि त्याच्यावर मग तो गाठ बांधायचा आणि ती व्यवस्थित फिक्स राहते.
कारण ते बूट आहे ना जे बांधलेले आहेत ते सगळे एकत्र गोळा केलेले आहेत ते एक ठिकाणी फेकावे लागतात आणि ते सुटू नये पण ती बूट मजबूत असावी लागते. तर आपण बघू शकतो त्यांना ते बांधत आहेत हस्तसुद्धा आणि पहिल्यांदा व्हिडिओमध्ये येत आहेत. मामासुद्धा आहे तिकडे बूट तिकडे उचलण्याचं काम करत आहेत. तर मी पण त्यांना मदत करणार आहे बूट फेकण्याचं काम चालू करणार आहे. मी पण बांधावर आणून गोळा करत आहेत ते एका बांधावर आणतात आणि गोळा करून ठेवत आहेत. आपण बघू शकतो थोड्या वेळानंतर आपल्याला गाण्याचासुद्धा सुंदर सुरगम असा संगमसुद्धा ऐकायला मिळेल. आपल्याला खूप गाणीसुद्धा चांगल्या प्रकारे म्हणतात आणि तुम्हालासुद्धा इच्छा असेल एखादं गाणं जर त्यांच्या तोंडातून ऐकायला की कशा पद्धतीचा भात लावणी करताना गाणं म्हटलं जातं. सगळीकडे भात लावणी करत असताना गाणंही म्हटलं जातं. एक आपली पद्धत आहे गावातली पद्धत आहे आणि ती एक वेगळी गाणी शेतात शेत लावता वेळेला आपल्याला ऐकायला मिळतात. तर हिचीसुद्धा काकी आहे दोघी तिघींना बरेचसे गाणी येतात भात लावणीच्या वेळेची जी गाणी असतात ती या ठिकाणी नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतील. तर थोड्या वेळा तीसुद्धा आपण ऐकू. आजची एक्सरसाइज ऑफ द डे नाव यू गो अँड ट्राय.
बोला लवकर. ट्रॅक्टर कसा चालवत आहे आम्ही एकदा चालवलं आहे पण त्यांना पुन्हा चालवायचं आहे तर ते नोटीस करत आहे का हा कसं चालवतो आहे काय चालवतो आहे असं तसं आणि पुन्हा तिथे ड्राय मारणार असं मला वाटत आहे. तर सी जमताय जमताय येस 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 राधाबाई झाली तेव्हा.
या बागे मध्ये कोण देव नेले गा कृष्ण देव नेले गा राधा बाई घाली तेव्हा राधा बाई घाली तेव्हा राधा बाई चावतीवर कोण गा कृष्णाच्या गौलान कृष्णाच्या गौलानी बारा राधा बाईच्या ओटीवर कोण गा कृष्णाच्या गौळणी बाराबाई कृष्णाच्या गौळणी बारा कृष्णाच्या गौळणी आपण बघू शकता पावसा पाऊस चालू झालेला आहे, पावसाने सुरुवात केलेली आहे, तरीसुद्धा लावणीचं काम हे थांबलेलं नाही आहे. लावणीसाठी त्यांनी ऑलरेडी आपण बघतो पावसाच्या बचावाकरिता आपण बघतो आहे जुनी पद्धत, इकडे जे प्लॅस्टिक त्यानंतर लाकडाची सुपळीसारखं जे असतं बांबूच्या काट्यांचं जे बनवलेलं असतं तेसुद्धा आपण इकडे सर्वांश बहुतांश आपण बघतो की सर्वीकडे एकदम हलक्या पद्धतीचा प्लॅस्टिकच वापरलं जातं आणि सगळ्यांनी प्लॅस्टिक घातलेलं आहे. आणि आपण बघतो इथे जेवणाची सुद्धा सोय होत आहे, मंगलकाकीकडून आलेले आहेत तर काकी जेवण घेऊन आलेले आहेत इकडून. आपण बघू शकतो मंगलकाकी इकडे येत आहेत जेवणाचा टोप, त्यानंतर हां टोप तर आधीच आलेलं आहे, मगाशी परेश घेऊन आला आणि मंगलकाकीने इकडे आपण बघतो आहे बाकी जे राहिलेलं जे भाकरी किंवा अजून काय जे खाण्याच्या ज्या खाण्याचे जे पदार्थ आहेत ते ती घेऊन आलेली आहे. आणि आपण बघतो बाकीसुद्धा काही इकडे माणसं जॉईंट झालेली आहेत. तर अजून जा मजा येईल कारण आता फक्त आपण बघितलं की भात उपटणीचं काम चालू होतं म्हणजे आणि नंतर मग लावणीचे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. जरा मन मूड फ्रेश करतो मी, जरा तो थंड थंड पाण्यामध्ये आपलं निसर्ग स्विमिंग पूल आहे, निसर्गाने देणगी दिलेली आहे नदीमध्ये आपलं स्विमिंग पूल आहे तर याच्यामध्ये थोडस मला सुद्धा मी आनंद घेतोय, डुबकी मारतो बरं वाटते. बरं वाटलं जरा एक डुबकी मारतो. आणि हे नैसर्गिक स्विमिंग पूल मधले चोचले बघू शकतात. हो मस्त एन्जॉय. नानीची मशीन चालू झालेली आहे बघू शकता नानीला तुम्ही. नानी फास्ट 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 नानी ट्रॅक्टर चालू केलेला आहे नानीचा. रत्नागिरीला तर जाम जावतात बा लोक.
गेले आता बघ आता सगळं जेवढं जे भात जे होतं म्हणजे त्याला आपण राब म्हणतो ते राब सगळे आता बांधून झालेले आहेत आणि आता आफ्टर लंच आता सगळे लावणीला उतरलेले आहेत. तर आता आम्ही सुद्धा लावणीसाठी जातो. लावणीची तेवढी म्हणजे माहिती आहे लावणी कशी करायची आणि आधी केलेलं आहे त्याच्यामुळे काय एवढा फरक जाणवणार नाही. पण त्यांच्यासोबत छावणी आणि मी लावणीसुद्धा करणार आहे. तर पहिलं मी जातो नाही तर मग छावणी दोघेसोबत लावणी करू आम्ही. आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग्स कसा वाटला तुम्हाला ते नक्कीच आम्हाला मेसेजद्वारे कळवा कमेंट्सद्वारे कळवा. त्यापूर्वी आम्ही आता नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊनच येणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटू आपण. असंच तुमचं प्रेम राहू द्या. असंच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच शेअरसुद्धा करा. कारण मध्यंतरी आम्ही खूप गॅप टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडेसे सबस्क्रायबर्ससुद्धा आमचे कमी झालेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर असंच भेटूया नवीन नवीन पुन्हा नवीन नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतोय. तुमची रजा घेतोय. मी ईश्वर मी श्रावणी. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.